नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत आय टी आय क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदासाठी जे जनरल इंटेलिजन्स विचारलं जाणार आहे त्याविषयीचे अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आपण या सिरीजमधून घेत आहोत तर चला तर सुरुवात करूया आजच्या पार्टला आता इथे पहा क्वेश्चन नंबर एक एन बी भागीला ओ ए क्यू ई भागेला आर डी टी एच बागेला यू जी आणि ते क्वेश्चन मार्क दिलेला आहे इथे कुठले ते तुम्हाला ते शोधायचं आहे तर तुम्हाला कसं शोधायचं यांच्यामध्ये जो संबंध आहे तोच संबंध इथे पण असणार आहे तर सुरुवातीला यामध्ये कुठल्या प्रकारचा संबंध आहे तो समजून घेऊया आता इथे बघा हा एन एन नंतर हे क्यू पद आलेले इथे नंतर इथे टी पद आलेले आणि इथे इथलं पद येणार आहे ठीक थे। आहे यांच्यामध्ये जो संबंध आहे तोच तिथे तो तो पाहायचा आहे तर इथे बघा ए बी सी डी लिहिलेली मी झेडपर्यंत तर इथे एन आहे एनंतर इथे क्यू आलेला आहे तर क्यू केव्हा येतो आहे एक दोन तीन अधिक तीन जर केले तुम्ही तर तुम्हाला क्यू मिळतो आहे आणि क्यूमध्ये जर अधिक तीन केले एक दोन तीन तर तुम्हाला टी मिळतो आहे ठीक आहे मग त्याच पद्धतीने तुम्हाला इथला अल्फाबेट मिळणार आहे तर टीमध्ये एक दोन तीन जर मिळवले तर तुम्हाला इथे काय मिळणार आहे डब्ल्यू मिळेल त्याच पद्धतीने ई एचसाठी पण करायचं आहे यांच्यात पण तुम्हाला अधिक तीन अधिक तीन करत जायचं आहे तुम्हाला इथला अल्पापेट मिळेल बी नंतर काय इथे बी एक दोन तीन नंतर ई येतो आहे ई पुढे एक दोन तीन इथे एच चाल आहे तसेच एक दोन तीन तर इथे काय येणार आहे इथे येईल के ठीक आहे आता छेदातील कसे येतात पहा छेदातील अल्पापेट इथे इथे पहा सुरुवातीला एन नंतर ओ आहे तर इथे एन नंतर ओ हो आहे क्यू नंतर आर आहे तर इथे क्यू नंतर आर आहे इथे टी नंतर यू आहे तर इथे टी नंतर यू आलेला आहे आणि इथे बघा इथे बीच्या अगोदर कुठला अर्थ हवे तर ते ए येतं इच्या अगोदर येते डी एचच्या अगोदर येते जी ठीक आहे त्याचप्रमाणे केच्या अगोदर कुठलं येणार आहे इथे तसं जी ते पण घ्यायचं आता केच्या अगोदर कोण आहे इथे केच्या अगोदर जी इथे जे येणार आहे आणि ते डब्ल्यूच्या नंतर कोण आहे डब्ल्यूच्या नंतर एक्स येतं जसं इथे झालेलं आहे एन नंतर ओ क्यू नंतर आर टी नंतर यू तर डब्ल्यू नंतर एक्स तर डब्ल्यू के बाकीला एक्स जी हा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल तर ऑप्शन नंबर ए हे तुमचे करेक्ट आंसर असेल डब्ल्यू के अपॉन एक्स जी क्वेश्चन नंबर दोन अनुक्रमे एक पाच सात तीन पाच सात चार तीन पाच सात या मालिकेत असे किती पाच आहेत ज्यांच्या आधी तीन नाही परंतु नंतर सात आहे पहा असे किती पाच आहेत तुम्हाला शोधायची त्याच्या अगोदर तीन नसेल परंतु नंतर सात असेल तर इथे बघा सुरुवातीला पाच कुठे कुठे आहे इथे पाच आहे तर या पाच अगोदर तीन आहेत का नाही आणि नंतर सात आहेत का आहेत म्हणजे हे एक पाच तुम्ही कन्सिडर करू शकता हे पाच पा या पाचच्या अगोदर तीन आहेत आपल्याला काय सांगितलं तीन नसायला पाहिजेत म्हणजे हे होणार नाही इथले पाच पा या पाच अगोदरसुद्धा तीन आलेले आहेत म्हणजे हे पण पद होणार नाही म्हणजे फक्त एकमेव एकच पद तुम्हाला हे मिळते पाचच्या अगोदर तीन व्यतिरिक्त संख्या आहे आणि पाच नंतर सात ही संख्या आहे तर ऑप्शन नंबर ए ही करेक्ट आन्सर असेल एक क्वेश्चन नंबर तीन जर आर ए एम ओ एनसाठी एक दोन तीन चार पाच आणि डी आय एन ई एस एचसाठी सहा सात पाच आठ चार नऊ ही अंक भाषा वापरली जाते तर एच ए एम ए एम साठी कोणता संकेत वापरला जाईल आता इथे जे दोन शब्द दिलेले त्यासाठी काही अंक वापरले गेलेले आहेत आता ती आम हे शब्द आपण इथे लिहून घेतले आणि त्याच्या समोरचे अंकसुद्धा इथे आपण लिहून घेतलेले आहेत तर त्याच पद्धतीने तुम्हाला हा जो नवीन शब्द आहे एच ए एम ए एम यासाठी कुठले अंक वापरले जाणार आहेत ते तुम्हाला इथे शोधायचं आहे आता इथे काय झालेले हे प्रत्येक अंकाला एक सॉरी प्रत्येक अल्पापेटला एक अंक दिला गेलेला आहे ठीक आहे आरला एक आहे एला दोन एमला तीन ओला चार एनला पाच तसेच इकडे पण डीला सहा आयला सात एनला पाच इला आठ एचला चार एचला नऊ ठीक आहे तर आता इथे एचसाठी कुठला वापरला आहे एचसाठी नऊ वापरलेलं आहे तर इथे नऊ घ्या एसाठी काय वापरले e आहे दोन वापरले तर इथे दोन घ्या एमसाठी काय वापरले इथे तीन वापरलेले एसाठी काय वापरलेलं आहे दोन वापरलेले आणि एमसाठी काय आहे तीन तर एम आणि ए इथे रिपीट झालेले आहेत ठीक आहे तर तुम्हाला नवीन नंबर काय मिळतो आहे नऊ दोन तीन दोन तीन हा नंबर मिळतो आहे हा कुठला ऑप्शन म्हणजे ब्याण्णव तीनशे तेवीस ब्याण्णव तीनशे तेवीस ऑप्शन नंबर बी हे तुमचं करेक्ट आन्सर असेल हमाम या शब्दासाठी कुठला संकेत वापरला जाईल ब्याण्णव तीनशे तेवीस क्वेश्चन नंबर चार इथे काही नंबर दिलेले आहेत तुम्हाला आकृतीमध्ये इथे दोन चार आणि वीस इथे ती तीन ती, नऊ नव्वद एक सात इथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे तर या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कुठला नंबर येणार आहे ते तुम्हाला इथे सांगायचं आहे आता यामध्ये जो संबंध आहे तो संबंध इथे पण असणार आहे त्यानुसारच तुम्हाला एक क्वेश्चन मार्कमधला अंक शोधायचा आहे किंवा जी काही संख्या असेल ती तुम्हाला इथे शोधायची आता यामध्ये संबंध पहा कशा पद्धतीने आलेला आहे आता इथे दोन आणि चारपासून वीस कसे येतात ते पहा इथे काय करायचं तुम्हाला दोनचा वर्ग घ्यायचा आहे दोनचा वर्ग अधिक इथे चारचा वर्ग दोनचा वर्ग चार आणि चारचा वर्ग सोळा असे मिळून तुम्हाला वीस मिळतात अशा पद्धतीने ते वीस येतात तसंच इथे पण होतं इथे तीनचा वर्ग करायचा आहे आणि नऊचा वर्ग करायचा आहे तीनचा वर्ग नऊ मिळतो तुम्हाला आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी मिळतो अशा पद्धतीने तुम्हाला इथे नव्वद मिळतात तर इथे नव्वद आलेले तोच संबंध इथे पण ठेवायचा तुम्हाला एकचा वर्ग करायचा आहे तुम्हाला आणि सातचा वर्ग करायचा आहे एकचा वर्ग एक आणि सातचा वर्ग एकोणपन्नास असे मिळून तुम्हाला पन्नास मिळतात अशा पद्धतीने या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कुठला कुठली संख्या येणार आहे पन्नास तर ऑप्शन नंबर सी हे तुमचं करेक्ट आन्सर असेल क्वेश्चन नंबर पाच अंक मालिकेत न बसणारा अंक ओळखा आता इथे तुम्हाला काही संख्या दिलेल्या आहे आणि यामध्ये कुठली संख्या बसत नाही ते तुम्हाला इथे शोधायचं आहे आता ही अंक मालिका पा कशा पद्धतीने तयार होते तर आता पाच नंतर ही तेरा संख्या आलेली आहे ती ही कशा पद्धतीने ते तुम्हाला इथे काय करायचं आहे पाच गुणीला दोन म्हणजे दुप्पट जर केली आणि त्यामध्ये जर तीन मिळवले किती होतात पाच दोन्ही दहा आणि तीन किती होतात असे मिळून तुम्हाला हे तेरा मिळालेले आहेत तसेच यानंतर एकोणतीस आलेले आहे एकोणतीस पण कशी मिळणार इथे जी काही संख्या आहे त्याची दुप्पट म्हणजे तेरा गुन्ह्याला दोन आणि त्यामध्ये तुम्हाला तीन मिळवायचे तेरा गुन्ह्याला दोन किती होतात सव्वीस सव्वीस अधिक तीन किती होतात एकोणतीस अशा पद्धतीने तुम्हाला इथे एकोणतीस मिळतात म्हणजे हा जो संबंध आहे तोच संबंध तुम्हाला समोरच्या संख्येसाठी सुद्धा घ्यायचा आहे आता इथे समोरची संख्या पण अशीच मिळायला पाहिजेत एकोणतीस गुन्ह्याला दोन करायचे अधिक तीन करणार तुम्ही ठीक आहे एकोणतीस गुन्ह्याला दोन किती होतात हे अठ्ठावन्न होतात अठ्ठावन्न अधिक तीन हे किती होतात एकसष्ट होतात ठीक आहे तर इथे एकसष्ट आहे का नाही तर इथे त्रेसष्ट आलेले इथे किती यायला पाहिजे होते एकसष्ट यायला पाहिजे होते आता समोरचा अंक पण अशाच पद्धतीने मिळतो तो पोवा आपण इथे जर एकसष्ट जर घेतलं तुम्ही तर एकसष्ट गुन्ह्याला दोन करावं लागेल अधिक तीन एकसष्ट गुन्हेला दोन म्हणजेच एकशे बावीस हे अधिक तीन हे किती होतात एकशे पंचवीस म्हणजे हे जी अंक मालिका ही एकदम योग्य आहे फक्त यामध्ये हे जे त्रेसष्ट हे जे पद आहे हे चुकीचे पद आहे तर इथे एकसष्ट पाहिजे म्हणून इथे तुमचं जे ऑप्शन नंबर सी हे तुमचं करेक्ट आंसर असणार आहे त्रेसष्ट क्वेश्चन नंबर सहा इथे तुम्हाला काही अंक दिलेले आहेत दोन चार सहा तीन पाच आणि सात आणि हे जे अंक आहेत इकड्या साईडला आरसा ठेवलेला असताना त्यांचे प्रतिबिंब आरशात कसे दिसेल हे चार प्रतिबिंब तुम्हाला इथे दिलेले त्यापैकी योग्य प्रतिबिंब तुम्हाला इथे शोधायचे तर आपण काय करू इथेमध्ये चुकीचे पर्याय अगोदर काटून घेऊ आता इथे जर पर्याय बी जर पाहिला इथे सहा चार दोन पाच तीन सात म्हणजे हे जवळपास जसे अंक दिसतात आपल्याला त्याच पद्धतीचे अंक इथे डायरेक्ट दिलेले म्हणजे हा तुमचा ऑप्शन होणार नाही आता नंतर पहा आता इथे या कोपऱ्यात सहा आलेले म्हणजेच जर आरशात जर बघितलं तर तुम्ही आरशात बघितल्यानंतर तुम्हाला सहा हे या कोपऱ्यात दिसतील तर अशा कुठले असे किती ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर सी हे दोनच आहेत ठीक आहे म्हणजे ऑप्शन नंबर डी पण हा चुकीचा असणार आहे ठीक आहे म्हणजे आता ऑप्शन नंबर ए आणि सीपैकी तुमचे ॲन्सर असणार आहे तर यामध्ये आता इथे पण सहा आहे इथे पण उलटे सहा आलेले जसे आरशात ज्याप्रमाणे उलटे सहा दिसतात अशी तर तसे सहा इथे आलेले आहेत ठीक आहे आता काही बाकीचे अंक पोहूयात तर हे चार उलट्या आरशामध्ये याच पद्धतीने उलटे दिसत असतात ठीक आहे आता नंतर पहा पण इथे काय झालेलं आहे आता इथे दोन ही संख्या ही पण योग्य आहे ठीक आहे आणि इथे नंतरही आता पाच ही संख्या ज्या आरशात आरशे पोहते ती इथेच दिसणार दिस दिस आहे तर दोन्ही ठिकाणी पण उलटे पाच इथेच दिसत आहेत दिस पण इथे काय झालेलं आहे जर तीन इथे उलटी दिसायला पाहिजेत होती तीन कशी या पद्धतीने दिसायला पाहिजे होती तर इथे तीन हे डायरेक्ट असे दिसत आहेत तर हा जो ऑप्शन आहे ऑप्शन ए हा होणार नाही आणि सात पण हे डायरेक्टली जसेच्या आहे तसेच आहे म्हणजे हा ऑप्शन होणार नाही तर इथे सात उलट्या पद्धतीने आलेले आहेत म्हणजे ऑप्शन नंबर सी हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर सात ए ची आई ही बीची बहीण असून सी ची मुलगी आहे डी ही बीची मुलगी असून ई ची बहीण आहे तर सी चे ई शी नाते कोणते आता इथे तुम्हाला सुरुवातीला काय दिलेलं आहे एची आय ही बीची बहीण असून सीची मुलगी आहे आता इथे बघा इथे एची जी आई इथे तुम्हाला एची आईसाठी कुठलंही अल्पाबेट दिलेलं नाही मग त्यासाठी आपण एक एक्स अल्पाबेट मानू समजा ठीक आहे एक्स हे अल्पाबेट आपण मानलं आणि इथे काय म्हटलं आहे एची आई म्हणजे एक्स मानले तर हे एक्सची आई कोण एक्सची मुलगी कोण होणार आहे इथे पहा एची आई ही बीची बहीण आहे इथे बी पण घेऊन टाकू आपण ठीक आहे ही बी घेतलं ह्या दोघी पण कशा आहेत बहिणी आहेत ठीक आहे आणि इथे काय म्हटलं एची आई म्हणजे या आईच्या ठिकाणी एक्स घेतल्या आपण इला कोण मुलगी ए घेतली आपण ठीक आहे ठीक आहे ए घेतले आपण ए ए जो जो कोणी असेल त्याची आई कोणी ही एक्स आहे तर इथे काय म्हटलं ए ची आई ही बीची बहीण आहे ते पण घेतलं आपण असून सी ची मुलगी आहे ठीक आहे म्हणजे ही जी आहे ही कोणाची मुलगी आहे सी ची तर इथे आपण सी घेऊ ठीक आहे ही कोणाची सी ची मुलगी आहे आणि नंतर पुढे काय म्हटलंय डी ही बीची मुलगी आहे तर बी ची मुलगी कोण आहे डी आहे नंतर काय म्हटलंय बीची डी ही बीची मुलगी असून ई ची बहीण आहे ही डी कोणाची बहीण आहे ची तर इथे डीला ही ई बहीण असणारे ठीक आहे तर सीचे ई सी नाते काय हा जो सी आहे तर या सीचे ई सोबत काय नाते आहे आता इथे बघा या ची मुलगी एक्स आहे म्हणजे आणि एक्सची बैन कोणे बी म्हणजे याचा अर्थ काय या, या बीची आई कोण असणारे सीच असणारे ठीक आहे आणि सी सीला ही डी मुलगी आणि डीला बैन कोणे ई म्हणजे बीची ईसुद्धा ही मुलगीच झाली म्हणजे याचा अर्थ काय की सी ही ची कोण असली पाहिजे आजी असेल किंवा आजोबा असेल ठीक आहे तर ऑप्शन नंबर डी हे तुमचं करेक्ट आन्सर असेल क्वेश्चन नंबर आठ सहा अठरा चार आणि इथे क्वेश्चन मार्क आता जसा संबंध सहा आणि अठरामध्ये तो संबंध चार आणि इथे क्वेश्चन मार्कमध्ये असणार आहे आता सहा आणि अठरामध्ये संबंध पाक आहे तर हा जो सहा आहे ह्या सहाचे तुम्हाला निम्मे करायचे म्हणजे अर्धे सहाचे अर्धे किती होतात तीन होतात आणि नंतर काय करायचं तुम्हाला या तीनचा वर्ग करायचा आहे तीनचा वर्ग जर केला तर किती मिळतात तुम्हाला नऊ मिळतात आणि नंतर परत नऊची तुम्हाला दुप्पट करायची जर याची दुप्पट जर केली ते नऊ दोन किती होतात अठरा होतात तर अशा पद्धतीने ते अठरा येतात तसंच इथे पण तुम्हाला करायचं आहे आता इथे काय करणार तुम्ही चारचे निम्मे म्हणजे अर्धे चारचे निम्मे किती दोन नंतर दोनचा वर्ग करायचा तो किती मिळतो तुम्हाला चार आणि परत याची दुप्पट करायची चार दोन किती होतात आठ तर इथे किती येणार आहे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आठ यायला पाहिजेत तर तुमचा आन्सर काय असणार आहे ऑप्शन नंबर बी करेक्ट ए -ए -e, प्रति, हे करेक्ट आन्सर असेल क्वेश्चन नंबर नऊ ई एक्स पी ओ एसई एक्सपोज या शब्दाचे पाण्यातील प्रतिबिंब तुम्हाला ते ओळखायचे आता याच्यातमध्ये पाण्यातील प्रतिबिंब तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे आता पाण्यात प्रति ईचं प्रतिबिंब हे जसं आहे तसंच तुम्हाला मिळतं म्हणजे अशाच पद्धतीने मिळणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला उलटे त्याचे अल जे इथे दिलेले ते उलटे अल्फाबेट दिसतात तर एक्सचं पण तुम्हाला जसं आहे तसंच दिसणार आहे पाण्यामध्ये एक्स पीचं या पद्धतीने दिसेल उलटे नंतर ओ जसं आहे तसंच दिसणार पाण्यामध्ये एसचं अशा पद्धतीने उलटं दिसणार आहे आणि ई पण जसं आहे तसंच राहणार आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला पाण्यातील प्रतिबिंब दिसेल तर ऑप्शन नंबर सी सोबत हे मॅच होते ई एक्स आणि हा उलटा पी ओ उलटा एस आणि ई तर ऑप्शन नंबर सी हे तुमचं करेक्ट आन्सर असेल क्वेश्चन नंबर दहा अविनाश त्याच्या घरापासून शंभर मीटर दक्षिणेला गेला नंतर उत्तरेकडे वळून साठ मीटर गे मीटर गेला शेवटी पूर्वेकडे वळून तीस मीटर अंतर चालत जाऊन थांबला तर अविनाश घरापासून कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर आहे आता इथे सुरुवातीला बघा समजा अविनाश इथे आहे अविनाश इथे हे त्याचं घर आहे ठीक आहे अविनाश त्याच्या घरापासून शंभर मीटर दक्षिणेला गेला आता हे दक्षिण आहे या दक्षिणेला तो शंभर मीटर इकडे येतो आहे इथपर्यंत आला समजा ठीक आहे हे झालं शंभर मीटर शंभर मीटर आणि नंतर काय म्हटलं आहे नंतर उत्तरेकडे वळून साठ मीटर गेला म्हणजे परत तो आता ही दक्षिण दिशेला आलेला आहे तो परत उत्तरेला म्हणजे घराच्या घराकडे जिकडे घर आहे त्या दिशेला तो परत साठ मीटर जातोय वरती ठीक आहे म्हणजे तो साठ मीटर म्हणजे इथपर्यंत जर आला इथपर्यंत येणार म्हणजे हे काय साठ मीटर पार केलं त्याने ठीक आहे म्हणजे परत तो इकडे आला उत्तरेला आणि नंतर काय म्हटलं शेवटी पूर्वेकडे वळून तीस मीटर अंतर चालत जाऊन थांबला आता पूर्व दिशे इकडे म्हणजे इकडे तो तीस मीटर जातोय परत म्हणजे इथपर्यंत आला तो इथपर्यंत त्याने तीस मीटर कवर केले तर नंतर काय विचारले तर अविनाश घरापासून कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर आहे सध्या इथे आहे ठीक आहे आता याचं अंतर आणि घराचं अंतर तुम्हाला इथे काढायचं आहे आणि जर दिशा जर पाहिली तर या पद्धतीने इथे त्याचं घर आहे ही जा दक्षिण दिशा आणि वरती उत्तर इकडे पूर्व इकडे पश्चिम तर ही तिरप्या पद्धतीने जाते म्हणजे याचा अर्थ काय की ही आग्नेय दिशा आहे ही ठीक आहे आग्नेय दिशेला तो आहे आता फक्त तुम्हाला हे अंतर इथे तुम्हाला काढायचं आहे तर इथे काटकोण त्रिकोण तयार होतोय आपण याला काय म्हणू ए बी आणि सी आणि हा समजा ए पी आता हे जे ए पी हे जे अंतर आहे हे कसं आहे हे शंभर मीटर आहे ठीक आहे पण नंतर तो इथे आला परत रिटर्न इथपर्यंत आला म्हणजे हे झालं साठ मीटर ठीक आहे आणि म्हणजे याचा अर्थ काय हे जर पूर्ण शंभर आहे तर हे इथपर्यंत साठ मीटर आहे तर उरलेलं किती असणार आहे हे चाळीस मीटर असेल ठीक आहे आणि हे तीस मीटर दिलेलं आहे आता इथे तुम्हाला ए सीचं अंतर काढायचं आहे तर इथे तुम्ही पायथाग्रोथचा प्रमेय वापरायचं आहे पायता गोरचं प्रेमे काय असतं कर्णचा वर्ग कर्ण कोण ए सी म्हणजे ए सी वर्ग बरोबर पहिली बाजू कोण आहे ए बी ए बीचा वर्ग घ्यावा लागतो तुम्हाला अधिक दुसरी बाजू कुठली आहे बी सी बी सीचा वर्ग तर ए बीच्या ठिकाणी कोण आहे ए बी चाळीस म्हणजे चाळीसचा वर्ग करायचा आहे आणि बी सीच्या ठिकाणी तीस आहे तर तीसचा वर्ग तुम्हाला इथे करायचा आहे चाळीस ही संख्या मोठी तर तुम्हाला काय करायचं सुरुवातीला चार या अंकाचा वर्ग किती मिळतो तुम्हाला सोळा मिळतो आणि इथे शून्य असल्यामुळे इथे वर्ग करायचं म्हणून शून्य दोनदा घ्यायचे इथे दोनदा शून्य घेतले म्हणजे चाळीसचा वर्ग सोळाशे ठीक आहे तसाच तीसचा वर्ग तीनचा वर्ग नऊ आणि डबल एक शून्य असल्यामुळे इथे डबल शून्य घ्यायचं म्हणजे तीसचा वर्ग नऊशे आणि यांची बेरीज किती मिळते सोळाशे अधिक नऊशे ही मिळते तुम्हाला पंचवीसशे आणि पंचवीसशे आता ए सी वर्ग बरोबर किती मिळतात पंचवीसशे तर पंचवीसशे वर्ग कोणाचा आहे पन्नासचा आता दोन्ही दोन्ही साईडचा जर वर्ग मूळ घेतलं तर तुम्हाला काय मिळेल ए सी बरोबर किती मिळतात पन्नास तर हे काय असे एसीचं अंतर किती मिळतं तुम्हाला पन्नास मीटर म्हणजे याचा अर्थ काय की अविनाश त्याच्या घरापासून किती अंतर अंतरावर आहे पन्नास मीटर एवढे अंतर आहे आणि कुठल्या दिशेला आहे तो आग्नेय दिशेला आग्नेय दिशेला ठीक आहे तर तुमचं उत्तर काय असेल पन्नास मीटर अग्नेय ऑप्शन नंबर सी पन्नास मीटर अग्नी हे तुमचं करेक्ट आंसर असेल तर अशा पद्धतीने आजचे आपले दहा क्वेश्चन कंप्लीट झालेले भेटूया पुढील धन्यवाद